चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित CL न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बोलून दाखवतो आणि करून मग दाखवतो की शाळेच्या मुली आमच्या ताई ज्या गावापासून पाचूच्या पुढे जातील त्याला शाळेतून आणणं आणि सोडणं हा मी तुम्हाला सगळ्यासमोर शब्द देतोय. त्यासाठी मला वाटलं ते करायला लागेल चालेल. आणि माझ्या मोठ्या भगिनी त्यासाठी मला 100% मदत करतील हा शब्द मी देतोय. आणि हा प्रयोग अखंड महाराष्ट्रात पूर्ण झालेला आहे तर आपण चंदगड विधानसभामध्ये पूर्ण करतोय. ज्या डोंगरमध्ये खेड्यामध्ये गडाघड किल्ल्यावर मुली असतील, मुलीबाई असतील, त्यांच्यासाठी नक्कीच या उपयोजना माझ्या सौकष्टाने मी करून देतो. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय श्रीराम. आज जमलेले इनाम सावडे गावी महिला नारी शक्ती मेळा निमित्त आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज संपूर्ण देशभर आज नारी सन्मान हा मेळावा आयोजित केला आहे. प्रत्येक दरिद्र रेषेखालील कुटुंबांना राशन कार्ड दिलं, गॅस सुविधा दिल्या, सगळ्या माझ्या वडीलधाऱ्यांना सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवतात, सगळे पोचतात, त्याचं तुला भान आहे. कारण वास्तव तरी एवढंच आहे की आपल्या ह्या 50 वर्षाच्या राजकारणामध्ये एक आमच्याकडे जसा 288 मतदारसंघ राहिला दुर्गम भाग, तसंच आमच्या मतदारसंघाची कामं अशी दुर्गम भाग राहिले तरी आमच्या भगिनींच अडचणी मी सांगू शकतो. आणि जर तुम्हाला खरं वाटलं तर हात तू वाचून बरोबर असं सांगा. ताई सकाळी तुम्हाला सांगितलं की एकदा चूल भरणं, चूल करणं, चाय कॉफी झाला, मूल बाळ सासूरचं झाल्यानंतर ताई शेणाच्या मूर्ती घेऊन आज शेतात जायला लागते, शेतात राबायला लागते. आणि नंतर संध्याकाळी परत 5 वाजता येऊन ताई चित्राताई परत 5 वाजता येऊन परत त्यांची 30 वर्षे असते. आणि मुख्यमंत्री साहेबांमधून मेडिकल कॅम्प घेतले आणि दुर्दैव असं आहे की त्याच्यामधून 13 पेशंट कॅन्सरग्रस्त भेटले. आणि चष्मा वाटप फुकट असेल मी भगिनीसाठी जेवढ्या आयुष्यात होईल तुम्ही काही प्रयत्न करतो आणि सगळे प्रयत्न त्यांच्याकडे चालू असेल. आणि तुम्ही आज महाराष्ट्राच्या आमच्या नेत्या आमच्या मोठ्या भगिनी आणि तुमचा धरारा काय ते मी सांगू शकतो. ताई आज तुम्हाला कुठलाही मंत्री असं म्हणू शकत नाही की चित्राताई प्रदेशाध्यक्षांनी कुठला शब्द टाकला आणि तो त्यांचा शब्द खाली जाईल. मला अपेक्षा पहिली मागणी अशी आहे ताई त्यांच्यासाठी मेडिकल कॅम्प आपण राबवतोय. भविष्यात खास महिला वर्गासाठी हॉस्पिटल मेडिकल हॉस्पिटल खूप गरजेचं आहे. कारण की आपण इथून जायचं असेल तर बेळगाव कर्नाटक याचा आम्हाला दोनापेक्षा पर्याय नाही आहे. काहीतरी आपण जेवण मरण असेल तर आम्ही भोगतोय. त्याचबरोबर काही परदेशी शाळेच्या मुली आमच्या गाव पोहचवाडी कांदळी सावर्डे सत्यवाडी 5 किलोमीटर साईड ताई 7 किलोमीटर मुली चालत जातात तरी परिस्थिती भगवंत आहे. इथे गंधरगाव आहे ताई पायामध्ये रस्ते अजून बरोबर नाही झाले. इथं दंगलवर आहे असे बरेच कुटुंब आहेत ताई. एखाद्या नगरगावमध्ये ते 10 किलोमीटर मुली गावात राहू शकत नाही. ते शिक्षण चौथा अजून लांब आहे. सायकली कुणी डोळ्यातून पण धरत नाही. त्याला सगळ्या गोष्टी काही अपेक्षित आहेत. मागच्या वेळा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जो विकास झाला त्यानंतर 2.5 वर्ष काही आपला विकास पुढे झालेला आहे सगळं मान्य आहे. ते भविष्यात त्यांच्या मी निदर्शनात सर्व गोष्टी आणून दिलेल्या आहेत. तर भविष्यात काही एक वचन आपल्याकडून पाहिजे मला जे आमच्या शाळेच्या मुली आहेत आणि आमच्या शाळा शैक्षणिक संस्था पण त्याही खूप कमी आहेत. आमच्या राष्ट्रीय नेत्या मंडळाने जेवढ्या पण जमले केलेत तर कुठल्याही शाळा कॉलेज मेडिकल इंडस्ट्री पुढे आलेले नाहीत. म्हणून मी माझा एक प्रयत्न सगळं बोलून दाखवतो आणि करून पण दाखवतो की शाळेच्या मुली आमच्या ताई ज्या गावापासून 5 वर्षाच्या पुढे जातील त्याला शाळेतून आणणं आणि सोडणं हा मी तुम्हाला सगळ्यासमोर शब्द देतोय. त्यासाठी मला वाटलं ते करायला लागेल चालेल. आणि माझ्या मोठ्या भगिनी त्यासाठी मला 100% मदत करतील हा शब्द मी देतोय. आणि हा प्रयोग अखंड महाराष्ट्रात पूर्ण झालेला आहे तर आपण चंदगड विधानसभामध्ये पूर्ण करतोय. ज्या डोंगरमध्ये खेड्यामध्ये गडाघड किल्ल्यावर मुली असतील, मुलीबाई असतील, त्यांच्यासाठी नक्कीच या उपयोजना माझ्या सौकष्टाने मी करून देतोय. आणि ताईंचा मला आशीर्वाद नक्कीच असेल. आदरणीय आमचं दैवत
देवेंद्र फडणवीस साहेबांचा मला कुठल्या कामामध्ये नकार देत असतात, त्यांचा आशोध असतो, त्यांच्यावर दिवसातून सांगतो की तुमच्या मुली बाळी लेकी बाळी शाळा कॉलेजमधून घेऊन जाणं आणि वापस जाऊन सोडणं हा तुम्हाला शब्द देतो. धनगर विधानसभा निवडणूक लागायच्या मग तो शब्द मी पूर्ण करून दाखवेन. त्यासाठी आपल्या सगळ्या माता भगिनींचा मला आशीर्वाद लागेल. आणि 10,000, 5,000, 4,000 अशा छोट्या मोठ्या कंपन्या दहा एक इंडस्ट्री आपल्या भागामध्ये होईल ही अपेक्षा ठेवतो. माझे सर्व प्रयत्न असतील आणि त्या प्रयत्नाला आपण साथ द्याल हे अपेक्षा ठेवतो. आणि आपली जास्त वेळ घेत नाही, कारण आपण 10 पासून थांबलेल्या आपल्याला पोचायचंय, जेवायचंय, कोणाची भूक आहे, ताईचा ओढा खातो मी सगळं बसून. आणि काय राहिलं गेलं तर तुमची क्षमा मागतो. आपल्याला खूप काही करायचंय आणि पुढच्या वेळेस सांगून ठेवतो. 55 गावातला हेरेसर जमचा प्रश्न मार्गी लागतोय, त्यासाठी आदरणीय माननीय सन्माननीय आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेब, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक मेळावा होईल. त्यावेळेला ह्या भगिनींचा आशीर्वाद द्यायला साहेबांना तुम्ही नक्कीच याल हे अपेक्षा ठेवतो. आणि याचा पुढचा मेळावा आपल्या जर साक्षीने असा विश्वास वाटला की आपण लाखोंचा मेळा घेऊ शकतो, ताई फक्त यांची कामं यांच्या मनापासून काही ज्या हरे असतील ते आपल्याला सोडणं गरजेचं आहे. आणि खरोखर हे कुटुंब पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या परिवार म्हणून राहील, मोदी साहेबांचा परिवार म्हणून राहील. आणि जास्त वेळ घेत नाही, माझ्या शब्द विराम देतो.